नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. मी आपला दोस्त चॅनल होस्ट डॉक्टर अक्षय मोरे. आज आपण एका वेगळ्या विषयावर, जे माझे युट्यूब सबस्क्रायबर आहे त्यांनी विचारलेल्या विषयावर आपण या व्हिडिओ मध्ये बोलणार आहोत. पाणी जपून प्यावे, कारण काय? तर मला असं विचारण्यात आलं होतं की बाबा, पाणी कसं, केव्हा, किती आणि आयुर्वेद त्याबद्दल काय सांगतं, तर या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याविषयी पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात पहिला आहे की पाणी पिण्याचं प्रमाण कशावर अवलंबून असू शकतं. तर पाणी पिण्याचं प्रमाण हे तुमचं वय, तुमचं शरीराचं वजन आणि बाहेरचं वातावरण कसे त्याच्यावर अवलंबून असतं. दुसरं जर म्हटलं की तुमच्या शरीरातून किती प्रमाणामध्ये पाणी बाहेर पडतं, जसं की आपल्याला मूत्रा वाटे किंवा मला वाटे, कमीत कमी 1 ते 2 लिटर पाणी आपण दिवसभरामध्ये बाहेर टाकू शकतो. तर हे जे पाणी हे शरीरासाठी का महत्वाचं आहे? आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 70% पाणी आहे. तर ते का गरजेचं आहे? तुमचं जे तापमान आहे, शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याची गरज आहे. दुसरं जे तुमच्या सांध्यामध्ये वंगण आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी लिक्विड आहे, तुमची सेल आहे, सेलमध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये ड्युरेबिलिटी ठेवण्यासाठी किंवा सांध्यामध्ये वंगण ठेवण्यासाठी पाण्याची गरज आहे. तसंच तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या हार्टमध्ये, तुमच्या स्पायनल कॉर्डमध्ये जे फ्लूइड आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याची गरज आहे. तर ते पाणी कमी झालं तर काय काय होऊ शकतं? जर तुम्ही पाणी कमी पिलं, शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाली, तर काय काय होतं? सर्वात पहिल्यांदा होतं की त्या ठिकाणी पाणी कमी झाल्यामुळं शरीरामध्ये लघवी जी आहे ती पिवळी होते. दुसरं जर म्हटलं तर त्या ठिकाणी पाण्याची कमतरता होऊन आपल्या शरीरात आपल्याला तृष्णा म्हणजे तहान लागते. पुढं जाऊन जर हे अजून पाणी कमी झालं तर थकवा येतो, रक्तदाब कमी होतो. रक्तदाब कमी आल्यामुळं मेंदूला रक्तपुरवठा कमी पोहोचतो, त्यामुळे चक्कर येणं, चंचलता वाढणं, मेंदू आपलं कार्य करू शकत नाही, त्यामुळं कोमा यासारखी लक्षणं शरीरामध्ये जर पाण्याची कमतरता झाली तर होतात. आता जो आपलं टायटल आहे त्या टायटलवरून मी तुम्हाला आता पाणी जपून का प्यावं याविषयी बोलणार आहे. पाणी जर जास्त पिलं तर त्याच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात? लघवी जास्त लागते, सोडियमचं प्रमाण कमी होतं. सोडियमचं प्रमाण कमी झाल्यामुळे कॉन्शियसनेस कमी होतो, पेशंट अलर्ट राहत नाही, पुढे जाऊन कोम्यामध्ये जाऊ शकतो. अजून काय होतं? आपला जो मेंदू आहे तो ईडीएच हार्मोन कमी सिक्रेट करतो, त्यामुळं अलर्टनेस राहत नाही, कन्फ्युजन स्टेट येते पेशंटला, पेशंट हा कोम्यात जाऊन मृत्यू होऊ शकतो. तर हे यासाठी जे पाणी ते जपून पिणं गरजेचं आहे. आता आपण म्हटलं की बाबा पाणी हे जपून पिलं पाहिजे, पण ते किती पिलं पाहिजे? WHO काय सांगतं की मेल पेशंटनी कमीत कमी 2 ते 3.5 लिटर पाणी दिवसभरात पिलं पाहिजे, फिमेलनी 2 ते 2.5 लिटर पाणी दिवसभरात पिलं पाहिजे. पण आपण ओळखायचं कसं की आपण पाणी किती पिलं, किंवा आपल्या शरीराला म्हणजे प्रत्येकाचे जे वजन आहे ते कमी जास्त असू शकतं, तर मग आपण ओळखायचं कसं आपण पाणी किती पिणार आहे? तर जो फॉर्म्युला आहे जो WHO ने सांगितलेला आहे, आपल्या वजनाला 30 ने भागायचं आहे. समजा आपलं वजन 60 किलो आहे, 30 ने भागले तर आपल्याला शरीराला दिवसभरामध्ये म्हणजे 24 तासापैकी 12 तासामध्ये आपल्याला कमीत कमी 2 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. अजून एक फॉर्म्युला आहे की जे तुमचं वजन आहे त्याला 0.033 न गुणायचं आहे. आता समजा तुमचं वजन 60 किलो आहे, 0.033 न त्याला गुणलं तर 1.96 असं त्याचं कॅल्क्युलेशन येतं. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 2 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. हे जे पाणी आता हे आपण पाणी पितोय, कधी पिलं पाहिजे आणि केव्हा पिलं पाहिजे हे बी महत्वाचं आहे. आता खूप सारे प्रश्न येतात की पाणी हे जेवणाच्या आधी पिलं पाहिजे, एका जेवणाच्या नंतर पिलं पाहिजे, एका जेवणाच्या मध्ये पिलं पाहिजे. यामध्ये आधुनिक शास्त्र काय म्हणतं, जेवणाच्या 40 मिनिट आधी पाणी पिणं गरजेचं आहे आणि जेवणानंतर 40 मिनिटांनी पाणी पिणं गरजेचं आहे. हे आधुनिक शास्त्र म्हणतं. पण आयुर्वेद काय म्हणतं, आयुर्वेदाची काय परिभाषा आहे, आपल्या वागवटामध्ये याचं एक विवेचन आढळतं. तर समजा तुम्ही जेवणाच्या आधी पाणी पिला तर तुमची जी अग्नी आहे ती मंद होते, मंद झाल्यामुळं कृशता येऊ शकते असं वागवटांचं म्हणणं आहे. अजून काय, जेवण केल्यानंतर जर पाणी पिलं तर काय होतं असंच वाघबटाने त्याच्यामध्ये त्यांच्या श्लोकमध्ये असं म्हटलेलं आहे. किंवा यामुळे काय होतो की अग्नी हा तीक्ष्ण होतो किंवा त्याला कफविकार होतात. कफविकार झाल्यामुळे त्या ठिकाणी खालित्य, पालित्य किंवा अजून जर म्हटलं तर उरभाग जो आहे वरचा, त्या उरभागामध्ये कफ साठणं यासारखे किंवा चक्कर येणं यासारखे लक्षणं त्यामध्ये दिसतात असं वाघबटाच्या श्लोकामध्ये. तर आयुर्वेद काय सांगते, पाणी कधी पिलं पाहिजे, जेवणाच्या आधी पिलं पाहिजे, जेवणाच्या नंतर केलं पाहिजे, कधी पिलं पाहिजे, त्यासाठी त्यांनी श्लोक सांगितलेला आहे. मध्ये मध्यांगताम साम्यम धातु गतानाम जरणम सुखम. म्हणजे याचा अर्थ काय, ज्या ज्या वेळेस तुम्ही जेवण करताय तर त्या जेवणाच्या मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी प्या. त्यानं काय होणार आहे, साम्य म्हणजे सर्व जे रसापासून रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र जे आपल्या शरीरातील सप्त धातू आहेत त्यांचं पोषण व्यवस्थित होईल.
तसंच पुढे काय म्हटलंय जरणम सुखम, म्हणजे जे तुमचं अन्न आहे ते पूर्णपणे जिरलं जाईल आणि तुम्हाला सुख प्राप्त होईल. जे समजलं आयुर्वेद काय म्हणतंय की एकतर जेवणाच्या आधी पाणी पिऊ नका किंवा जेवणानंतर पाणी पिऊ नका, परंतु तुम्ही ज्यावेळेस जेवण करताय त्या त्या वेळेस जेवणाच्या मध्ये मध्ये थोडं थोडं घोटभर पाणी प्या, असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. तर सर्वात शेवटी व्हिडिओचा रिकॅप, म्हणजे आतापर्यंत मी काय काय बोललो ते समजून घ्या. सर्वात पहिलं आहे किंवा आणि तुमच्या शरीरावर कोणत्या कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे, तुमचं वय, तुमचं वजन आणि शेजारचं वातावरण जे आहे त्याच्यावरून अवलंबून आहे. पाण्याची कमतर झाली तर काय काय लक्षण देऊ शकतात, तर तुमच्या शरीरामध्ये पहिल्यांदा लघवी पिवळं होणं, चक्कर येणं, कृष्णा म्हणजे कोरड पडणं, माने यासारखे लक्षण दिसतात. पाणी जास्त पिलं तर काय दिसतात, सेम लक्षणं, चक्कर येणं, मेंदूचं ईडीएच हॉर्मोन कमी होतं त्यामुळे कॉन्शियसनेस राहत नाही, पेशंट कोम्यामध्ये जाऊ शकतो. तसंच सोडियम कमी होऊन पेशंट अनकॉन्शियस होऊन पेशंट कोम्यामध्ये जाऊ शकतो. आयुर्वेद मध्ये काय सांगितलेलं की पाणी कधी प्यावं, तर जेवणाच्या नंतर नाही, जेवणाच्या आधी नाही, पण जेवणाच्या मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी प्यावं. तर हा व्हिडिओ मी इथं समाप्त करतो. या व्हिडिओविषयी तुम्हाला काय शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. यासारखे जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील, काही तुमचे क्वेश्चन्स असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, त्यानुसार मी तुम्हाला त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार, धन्यवाद.